अमरावती मध्ये 21 तारखेला झालेल्या हत्याकांडाने मोठ्या प्रमाणात अमरावती शहरासह संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो हादरलेला आहे आणि अमित मेडिकलचे संचालक उमेश कोल्हे यांचा जो आहे तो हत्याकांड अमरावती मध्ये झाला आहे आणि यानंतर जर पाहिलं तर रात्री 10:30 वाजता ते आपल्या घरी जात असताना त्यांची जी आहे ती हत्या झालेली आहे आणि आपण जर पाहिलं तर याच रस्त्याने ते आपल्या घरी जे आहे ते जात असायचे आणि या रस्त्याने घरी रात्री 10:30 नंतर जे आहे ते घरी जात असायचे आणि तेव्हाच कुठं यांची जी आहे ती याच रस्त्यावर हत्या करण्यात आलेली आहे. आपण जर पाहिलं तर या संपूर्ण परिसरामध्ये जर पाहिलं तर इथे जर पाहिलं तर हनुमान मंदिर आहे आणि या हनुमान मंदिरामध्ये जाऊनसुद्धा ते अनेकदा दर्शन घरी येताना घेत असायची अशी माहिती सध्या त्यांच्या कुटुंबियांनी जी आहे ती दिलेली आहे. आणि त्यामुळं आता जर पाहिलं तर या घटनेमुळे याचे मोठे पडसाद जे आहे ते संपूर्ण राज्यात उसळताना दिसत आहे. आणि इथे जर पाहिलं तर इथं या संपूर्ण ठिकाणी इथे हे जे आहे हे घंटाघर आहे. या घंटाघराच्या समोर त्यांचा जो आहे तो इथे खून करण्यात आला. धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर जे आहे ते वार करण्यात आले आणि त्यामुळं त्यांचा जो आहे तो खून झालेला आहे. मात्र या घटनेचा जो कट आहे तो कट 16 तारखेला रचण्यात आला होता आणि 16 तारखेला हा कट रचण्यात आल्यानंतर त्यांना जे आहे ते इथे 19 आणि 20 तारखेलासुद्धा या संपूर्ण घटनाक्रमाची जे आहे ते त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आरोपींनी. मात्र असं अजूनही 2 त्यांचा प्रयत्न जो आहे तो असफल झाला आणि शेवटी 21 तारखेला जो आहे तो त्यांचा जर पाहिलं तर या संपूर्ण परिसरामध्ये खून झाला. इथे जर पाहिलं तर इथे इंडियन बँक आहे आणि ह्या इंडियन बँकेच्या अगदी समोरासमोर इथे जर पाहिलं तर इथे या ठिकाणी उमेश कोल्हे यांनी जो आहे तो अखेरचा श्वास घेतला होता आणि याच ठिकाणी रात्री 10 ते 10:30 वेळेस यांचा जो आहे तो इथनं त्यांचा खून करण्यात आला होता. ह्या इथे जेव्हा त्यांचा खून झाला होता तेव्हा समोर इथं असलेलं हे जे खाजगी हॉस्पिटल आहे या खाजगी हॉस्पिटलचे श्रीधर इंगळे नामक जे आरोग्य कर्मचारी आहे ते इथे काम करत होते आणि त्यांना ही माहिती देण्यात आली होती. त्यांनी त्या उमेश कोल्हे यांना शेवटचं स्ट्रेचरवरती या हॉस्पिटलमध्ये भरती केलं होतं. मात्र भरती केल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला असल्याची माहिती डॉक्टरांनी जी आहे ती त्यांना दिली होती. त्यामुळं या घटनेने आता संपूर्ण अमरावतीसह महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन नरेश स्वामी, अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती. लाल मातीतली कुस्ती म्हणजे